दरवर्षी उन्हाळ्यात अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई भेडसावते. ग्रामीण भागातील महिला, पुरुष व लहान मुलांना पिण्याच्या पाण्याकरिता भरुणात 1 ते 2 किलोमीटर पर्यंत पायपीट करून पाण्याची व्यवस्था करावी लागते. असेच काहीसे गंभीर चित्र चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावामध्ये सध्या परिस्थितीमध्ये पाहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून खडीमल गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याकरिता लखलखत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही संबंधित प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेमध्ये असल्याचे बघून भाजपाच्या मेळघाट विधानसभा अध्यक्षा ज्योती सोळंके यांनी खडीमल गावामध्ये जाऊन संबंधित प्रशासनाची कान उघाडणी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील 1493 एवढी लोकसंख्या असलेल्या खडीमल गावामध्ये पाण्याचे सर्व स्रोत आटल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. गावातील महिला, पुरुष व लहान मुलांना पिण्याच्या पाण्याकरिता भरुणात भटकंती करावी लागत होती. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास त्या संबंधित गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. खडीमल गावाकरिता सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करण्याकरिता संबंधित प्रशासनाकडून रीतसर कंत्राट देण्यात आले होते. परंतु संबंधित कंत्राटदार पैसे वाचविण्याच्या उद्दिष्टाने गावांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करत नव्हता, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत माहिती भारतीय जनता पार्टीच्या मेळघाट विधानसभा अध्यक्षा ज्योती सोळंके यांना मिळताच त्यांनी संबंधित प्रशासनासोबत खडीमल गाव गाठले. गावात पोहोचून सर्व परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून ज्योती सोळंके यांनी वरिष्ठ प्रशासनासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून खडीमल गावामध्ये तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत निर्देश दिले. टंचाईने ग्रस्त असलेल्या खडीमल गावामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईला बघता ज्योती सोळंके यांनी खडीमल गावामध्ये जाऊन संबंधित प्रशासनाची कान उघडणी केली, ज्यामध्ये प्रशासनाकडून 14 टँकरद्वारे सोबतच ज्योती सोळंके यांच्याकडून 4 टँकरने खडीमल गावामध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरने पाणी पुरवठा ही तात्पुरत्या स्वरूपात केलेली उपाययोजना असून भविष्यात लवकरच संबंधित प्रशासनाला खडीमल गावातील तलावाचे खोलीकरण करून पाण्याचा जलस्तर वाढवण्याबाबत निर्देश दिले जाणार असल्याचे आश्वासन ज्योती सोळंके यांनी उपस्थित गावकऱ्यांना दिले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिलावेकर, मुख्य कार्यकारी अभियंता सुनील जाधव, उप अभियंता खाटकर, सरपंच छोटेलाल जामुनकर व खडीमल गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईला ज्योती सोळंके यांनी दूर केल्याबद्दल खडीमल गावातील नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे. तस्मिन शेख, सुलेमान मेमन, जुगलकिशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी.